मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक होणार आहे. मराठवाड्याच्या विभागीय आयुक्तांनी आज सकाळी 11 वाजता ही बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीमध्ये मराठा आरक्षण, सापडलेले पुरावे, प्रमाणपत्र वाटपाची गती या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा करण्यात येईल. त्यानंतर मराठवाड्याच्या या 8ही अहवालांचं एकत्रीकरण करून विभागीय आयुक्त कार्यालयाद्वारे शिंदे समितीला आणि राज्य सरकारला ते सादर करण्यात येईल. न्यायमूर्ती शिंदे समितीच्या आदेशानुसार मराठवाड्यामधील 8ही जिल्ह्यांचे अहवाल तयार झालेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.